पाहण्यासाठी खमंगला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा, खमंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथी बेसनची रेसिपी पाहणार आहोत। मेथी बेसन दोन प्रकारे केले जातं, एक पातळ आणि दुसरा सुखे। तर आता आपण सुका प्रकार पाहणार आहोत, सुक्या बेसनाचा प्रकार पाहणार आहोत। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। इथे एक बाउल मेथी घेतलेली आहे आणि फक्त हे पुढची पाने घेतलेली आहेत, काड्या घेतलेल्या नाहीत। हे स्वच्छ करून सुकून घेतलेले आहे, धुवून सुकून घेतलेले आहे। एक वाटी बेसन घेतलेलं आहे। इथे आपल्याला फोडणीसाठी जिरी लागेल, मोहरी लागेल, हळद लागेल, लाल मिरची पावडर, दोन मिरची मी फोडणीसाठी घेतलेल्या आहे लाल सुक्या, आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे। लसूण तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। प्रथम आपण मेथी चिरून घेणार आहोत, बारीक चिरून घ्यायची। इथे मी लसूण ठेचून घेणार आहे, तुम्ही तुकडे करून सुद्धा घालू शकता। ओबडधोबड लसूण ठेचून घेतलेलं आहे, ठेचलेल्या लसणाची छान चव येते, आपल्या खाताने दादा खाली येतो। इथे पॅन गरम झालेला आहे, आपण थोड्याशा तेलावर बेसन भाजून घेणार आहोत। प्रथम एक दोन मिनिटं छान बेसन भाजून घ्यायचं खरपूस, म्हणजे बेसन असं आपण मेथीत बेसन टाकल्यानंतर अशी कच्चट चव लागणार नाही, खूप छान टेस्ट येणार। खमंग वास सुटलेला आहे बेसनचा। दोन मिनिट बेसन भाजून घेतलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे। इथे पॅन गरम झालेला आहे, आपण तेल घालून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया। आता फोडणी द्यायची, थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, थोडासा हिंग आणि ठेचलेलं लसूण। मी इथे कांदा वापरलेला नाही, जर तुम्हाला प्रवासात न्यायचं नसेल तर कांदा वापरू शकता, आणि प्रवासात आरामशीर दोन दिवस हे बेसन राहतं। तर लसूण पण भाजून झालेलं आहे। दोन लाल मिरच्या घेतल्या होत्या, ते पण फोडणीत घालून देऊया। थोडीशी हळद आणि मिरची पावडर। आणि आता आपण मेथी घालून देऊया। मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ, हे छान परतून झालेलं आहे। आता आपण थोडस पाणी घालून देऊया। बरेच जण म्हणतात मेथीत पाणी घातल्यानंतर कडू होते, पण तसं काही नाही। झाकण ठेवून एक मिनिट आपण मेथी शिजवून घेऊया। हे पहा, एक मिनिट झालेलं आहे। आता आपण भाजून घेतलेले बेसन घालून देऊया। आता आपण एकसारखं बेसन घातल्यानंतर एकसारखं हलवून घेतलेलं आहे। आता आपण दोन मिनिटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे त्यामधील बेसन पण शिजून जाईल। बेसन ऑलरेडी भाजलेले असल्या कारणाने शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे पहा, दोन मिनिटं झालेले आहेत। छान आपण दणकून वाफ घेतलेली आहे, म्हणजे बेसन पण छान शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार झालेलं आहे आपलं मेथी बेसन। हे बेसन तुम्ही भाकरी, ज्वारीची, बाजरीची किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, आणि खूप छान चव येते याची। आणि आपण प्रवासात जर जायचं असेल तर प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो, म्हणजे दोन दिवस आरामशीर व्यवस्थित राहतं। आता थोडेसे ओले खोबरे खिसून टाकूयात, त्यावर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। इथे आपण मेथीचे सुके बेसन बनवलेलं आहे, तुम्ही याला मेथीचा झुणका सुद्धा म्हणू शकता। तुम्ही मेथीच्या सीझनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा,
आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खमंगला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।